भक्तांसाठी धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली असून घटस्थापनेच्या दिवशी गंगापूर तालुक्यातील जगदंबा देवीच्या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. गंगापूर तालुक्यातील जामगाव येथे आई जगदंबेचे मंदिर एक जागृत मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे देवस्थान प्राचीन आहे. येथे देवीचे स्वयंभू तीन मुख्य पीठे आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. नवरात्र काळात या ठिकाणी भक्तांची गर्दी असते, परंतु मागील वर्षी कोविड प्रादुर्भाव झाल्याने मंदिरात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत नवरात्र सोहळा पार पडला होता. यावेळी कोविड प्रादुर्भाव कमी असल्याने आणि शासनाने मंदिर उघडण्यास परवानगी दिल्याने भक्त आणि भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जामगाव हे जायकवाडी धरणामुळे पुनर्वसन झाले असले तरी पुरातन परंपरा येथील ग्रामस्थ अतिशय भक्तिभावाने जपतात. आई जगदंबेच्या अस्तित्वाने पावन असलेल्या या गावात कधी चोऱ्या होत नाहीत असे म्हणले जाते. दर पौर्णिमेला संध्याकाळी देवीची आरती साठी भाविक मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने सहभागी होतात. आई जगदंबेच्या या मंदिराची एक जागृत मंदिर म्हणून प्रसिद्धी आहे. नोकरी व्यवसायामुळे बाहेरगावी गेलेली नागरिक यात्रेच्या निमित्ताने आई जगदंबेच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. नवरात्राचा देखील मोठा उत्साह येथे असतो. 9 दिवस संपूर्ण गावकरी उपवास करतात. अष्टमीच्या दिवशी सप्तशतीचे होम हवन होते. विजयादशमीला देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते. त्या मिरवणूक सोहळ्यात सर्व गावकरी सहभागी होतात. प्राचीन ऐतिहासिक आणि पौराणिक उल्लेख सांगतात की गोदावरी महात्म्य या ग्रंथात जामगाव येथील राजा हरिश्चंद्र यांचे काही काळ वास्तव्य केले होते. गोदावरी तीरावर स्नान किती पुण्यकारक आहे याचेही महत्व प्रभू अण्णा खोचे गुरुजी यांनी सांगितले. विजय बनसोड, AIN News, गंगापूर.